सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चर साठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनल नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभ्यास मित्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण नागरिकत्व या घटकावर आतापर्यंत आयोगाने विविध एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न व त्यांच्या स्पष्टीकरणासहित उत्तरांचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजचा आपला पहिला प्रश्न संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला तर मित्रांनो आपण बघितलं होतं की संसदेने नागरिकत्वाचा जो कायदा आहे तो एकोणीसशे पंचावन्न मध्ये संमत केला होता हा कायदा का संमत करण्यात आला कारण मित्रांनो आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये फक्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोण व्यक्ती नागरिक असतील याबद्दल सांगितलेलं आहे पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याबाबत नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये सांगितलेला आहे आपला पुढील प्रश्न क्ष या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल आपला पहिला पर्याय ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे आपला दुसरा पर्याय तिने भारतीय पुरुषाशी विवाह केलेला आहे आपला तिसरा पर्याय ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आलेली आहे आणि आपला चौथा पर्याय ती ब्रिटिश वकिलातीत नोकरी करत आहे आता ती प्राध्यापिका आहे म्हणून तिला नागरिकत्व मिळू शकत नाही त्याचबरोबर ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळ असं आलेली आहे त्यामुळे सुद्धा तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही त्याचबरोबर ती ब्रिटिश एम्बेसीत किंवा वकिलातीत आहे म्हणून तिला सुद्धा भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही त्यामुळे याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे म्हणून तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकते आणि ते कसे मिळू शकते तर ते नोंदणी तत्वाद्वारे मिळू शकते त्यालाच इंग्रजीमध्ये बाय रजिस्ट्रेशन असं म्हणतात आपला पुढील प्रश्न भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही आता आपल्याला इथे विचारलेलं काय आहे की खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकत नाही थोडक्यात असा त्याचा प्रश्नाचा अर्थ आहे तर आपला पहिला पर्याय आहे फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर आता या पर्यायामुळे नागरिकत्व रद्द होऊ शकते त्यानंतर कृती व भाषणातून राज्य घटने घटनेशी बेमानी किंवा द्रोह केला असेल तर यामुळे सुद्धा भारतीय नागरिकत्व रद्द कर... होते किंवा लोप पावते यानंतर भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर यामुळे सुद्धा भारतीय नागरिकत्व रद्द होते त्याचबरोबर भारताबाहेर सलग पाच वर्ष वास्तव्य केलं आता आपलं उत्तर हे आहे चौथा पर्याय कारण भारताबाहेर सलग सात वर्ष वास्तव्य केल्यानंतर भारतीय नागरिकत्व लोप पावते किंवा रद्द होते पण पाच वर्ष वास्तव्य केल्यामुळे होत नाही त्यामुळे आपलं उत्तर काय असेल चार पर्याय क्रमांक चार यानंतर पुढील प्रश्न भारतीय नागरिकत्व हिरवून घेतल्याने नष्ट होते याबाबत या खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आपल्याला मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न, प्रश्न सुद्धा विचारलेला आहे आता नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल तर यामुळे सुद्धा नागरिकत्व लोप पावते त्याचबरोबर नागरिकाने भारतीय राज्य घटनेप्रती बेमानी दर दाखवली असेल या तर यामुळे सुद्धा भारतीय नागरिकत्व लोप पावते त्यानंतर नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताबाहेर राहिल्यामुळे सुद्धा भारतीय नागरिकत्व लोप पावते आणि याचाच अर्थ आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल पण आपण तरी पण बघूयात नागरिकास नोंदणी नंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एका वर्षाचा तुरुंगवास झाला असेल तर मित्रांनो इथे एका वर्षाचा तुरुंगवास नसून दोन वर्षाचा तुरुंगवास जर झाला असेल तर भारतीय नागरिकत्व इथं लोक पावते त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आपला पुढील प्रश्न नॅशनल एच आर कमिशन वर्सेस स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश एकोणाशे ची केस जिला चमका केस नावानेही ओळखलं जातं तर ही केस कोणत्या विषयाशी संबंधित आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारलाय की नॅशनल एच आर कमिशन वर्सेस स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश केस ज्याला चमका केस असं म्हटलं जातं ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर मित्रांनो ही जी केस आहे ती नॉन जे हक्क असतात त्याविषयी संबंधित आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आपला पुढील प्रश्न नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायद्वारे एखादी व्यक्ती भारताचं नागरिकत्व मिळू शकते तर मित्रांनो नागरिकत्व कायदे एकोणीसशे पंचावन्न मध्ये एकूण पाच मार्ग सांगितलेले आहेत ज्याद्वारे एखादी व्यक्ती भारताचं नागरिकत्व मिळू शकते आता आपण प्रश्नाकडे येऊ भूमी अधिग्रहित झाल्यामुळे मित्रांनो भूमी अधिग्रहित झाल्यामुळे किंवा परदेशाचे संमिनीकरण झाल्यामुळे एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकते आणि ही तरतूद नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळं अ जे आहे ते बरोबर आहे त्यानंतर वारसा हक्काद्वारे सुद्धा एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकते त्यानंतर जन्म भारतात झाल्यामुळे सुद्धा किंवा याला जन्मतत्वद्वारे सुद्धा एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकते त्याचबरोबर राष्ट्रीयकरणाद्वारे एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकत नाही आणि ही जी तरतूद आहे ती नागरिकत्व कायदे एकोणीसशे पंचावन्न मध्ये देण्यात आलेली नाही त्यानंतर नोंदणी तत्वाद्वारे किंवा नोंदणीद्वारे एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकते म्हणजे या चार गोष्टीमुळे एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळू शकते आणि आता आपल्याला पर्याय हा कुठे दिलेला आहे चौथा पर्याय आहे त्यामध्ये फक्त डीचा समावेश नाही आणि ए बी सी चा समावेश आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल यानंतर आपला पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीशे सत्याऐंशी पूर्वी झाला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय भारता भारतीय नागरिक असेल ही सुद्धा तरतूद बरोबर आहे त्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या अज्ञान मुलांचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते ही सुद्धा तरतूद बरोबर आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही हे उत्तर असेल आपला पुढील प्रश्न योग्य कथन किंवा कथने ओळखा आता पहिलं कथन आहे नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात हे बरोबर आहे त्यानंतर दुसरं कथन नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर कथन क परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर कथन ड परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय हक्कांचा उपयोग घेतात हे चुकीचं आहे परकीय व्यक्तीला सर्व नागरी हक्क प्राप्त होतात पण परंतु सर्व राजकीय हक्क प्राप्त होत नाही त्यामुळे आपला पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक एक अ ब आणि क हे उत्तर असेल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बघत रहा अभ्यास मित्र